अमित शाह यांनी खूप काही संकल्प करा आणि पुढच्या 25 वर्षात भारताला जगाच्या सर्वोच्च स्थानी नेण्याकरता आपण सगळेजण एकत्र प्रयत्न करूयात, असे या विद्यार्थ्यांना आवाहन केलं. आणि आता बोलूयात आज दिवसभरातल्या अन्य महत्त्वाच्या बातम्यांकडे. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. किती मोठं डील आहे हे समजून घ्यायचं असेल तर 100 ऑडिटर्स लावावे लागतील आणि जो निर्णय झाला आहे तो न्याय नाही, तो फक्त एक सौदा आहे, अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केला. भविष्यात दिल्लीतले लोक आणखीन काही गोष्टी विकत घेणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. जो पक्ष आणि जो नेता शाखा प्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50-50 लाख रुपये देतात, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घ्यायला 100 कोटी देत आहेत, तो पक्ष शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल. आतापर्यंत चिन्ह आणि शिवसेना हे नाव विकत घेतलं गेलं हा न्याय नाहीये. हा निर्णय विकत घेतलेला आहे, हा सौदा आहे, हे डील आहे आणि आतापर्यंत 2000 कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च झालेले आहे. पुढचं मी तुम्हाला भविष्यात सांगेन, पण मी आता माझ्या मतावर ठाम आहे. हा निर्णय हा विकत घेतलेला निर्णय आहे. यापुढे असं अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. एक दिवस हे मुंबई आणि महाराष्ट्र सुद्धा विकत घेतील दिल्लीचे लोक. सांगतोय की आमच्या ठाण्यामध्ये एक फेमस हॉस्पिटल आहे, संजय राऊतांवरती त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. ते आमच्या ठाण्यात अवेलेबल होईल. त्यांच्या ज्या भाषकळ प्रतिक्रिया आहेत ना, त्यांच्यावरती शेंबडं पोरही आता हसतं. एखादा कॅशियर असावा आणि त्यांनी पैसे मोजून गल्ल्यात किती पैसे आलेत हे सांगावं अशा प्रकारचे आरोप हे संजय राऊत साहेब करतात. मला असं वाटतं त्यांच्या या सगळ्या आरोपांमधनं त्यांची संस्कृती आणि त्यांचे विचार हे आज जनतेसमोर येत आहेत. आज जी बाळासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेऊन उभं केलेलं शिवसेनेचं हे वृक्ष आज कोलमडताना पाहत असताना सुद्धा संजय राऊत ते सांभाळण्याचा प्रयत्न न करता ते उद्ध्वस्त कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात. हा संजय राऊत निकालाच्या दुपारपर्यंत सांगत होतं की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आता निकाल विरोधात गेला म्हणून त्या न्यायव्यवस्थेवर किंवा निवडणूक आयोगावर आरोप करणं हे मला वाटते काही सभ्यतेला धरून नाही. आणि संजय राऊतांनी त्यांचे सकाळचे स्टेटमेंट तपासावे आणि निकालानंतरचे आता याच्यातलं कोणतं खरं आहे त्यांनीच एकदा मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं की मी सकाळी खरं बोलत होतो का संध्याकाळी खोटं बोलत होतो.